सर, आता लगभग उन्हाळा संपून गेलेला आहे आणि संत्र्याच्या बागेला आपण आता सध्या तळण देणं थांबवलेलं आहे, परंतु आता पावसाचं चक्र बिघडून गेलेलं आहे. आता सध्या थोडा थोडा पाऊस येत आहे, त्यामुळे संत्र्याच्या मिरुगबाराकरिता संत्र्याच्या झाडांना चांगली फुलधारणा झालेली नाही आहे. तर आता संत्र्याच्या झाडांना चांगली फुलधारणा व्हायला हवी याकरिता कोणती फवारणी आहे का, जेणेकरून आम्ही मिरुगबाराचं उत्पन्न जास्तीत जास्त घेऊ शकू? फवारणी तर आहे त्याच्यामध्ये, पण ते आत्ता कसं आहे माहीत आहे का, तळण देणं हे खूप गरजेचं आहे. जेवढं आपण तळण दिलं तेवढं संत्र्याला बाहेर धरतात, म्हणजे हर वर्षीचं पाणी थोडंसं समोर मागे होऊन होत असल्यामुळे आपल्याला आता समजून घ्यायला पाहिजे का संत्र्याच्या झाडाला तळण अगोदरच देऊन द्या. आणि मग अगोदर तळण देताना जर आपल्याला वाटलं का आता झाडे आता आपली तर खूप तळण दिले आता पानं गळून राहिले असं, तर तेव्हा थोडंसं पाणी सोडून द्या. जमीननुसार आहे, जर हलकी जमीन असेल तर मे 15 पासून तळण चालू करायची, आणि भारी जर जमीन असेल तर 1 मे पासून सोडून द्यायची झाडं तळणसाठी, आणि अधा मधात थोडंसं पाणी चालू ठेवायचं. आणि आता आपण बघूया जास्त फुलधारणा झाली पाहिजे याच्यासाठी आपण बघूया तळण देणं हे खूप गरजेचेच आहे. आणि बगीचा तळणमधून बाहेर निघतात तेव्हा आपण पहिल्या पाण्यामध्ये, पहिल्या जेव्हा पावसाचा पहिला पाणी येतो तेव्हा आपण एक कीटकनाशक, इथिनॉल नावाची एक कीटकनाशक येते ते मारायची, आणि त्याच्यानंतर फुलधारण्यासाठी एक डबल डबल नावाची औषध आहे ते फ्लावरिंगसाठी खूप चांगली आहे, आणि एक फंगीसाईड त्याच्यामध्येच, फंगीसाईड एक कार्बन डायझिन प्लस मेटोलॉक्झिन हे 2 कंटेन असलेली फंगीसाईड त्याच्यामध्ये यूज करायची, आणि ज्याने कारण आपल्याला खूप जास्त फुलधारणा झाली पाहिजे आणि बर्ड्स खूप प्रमाणात आले पाहिजे झाडाला, आणि नवीन डेरी डेरी काढली पाहिजे संत्र्यांनी, त्याच्यासाठी हे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळे आपल्या याच्यातला जो रोग आता बारीक माईट्स आहे, पांढरी माशी आहे, काळी माशी आहे, हे कीटक आहे की हे जे आपला बार असतो, बर्ड असतो, त्याला खाऊन टाकतात, त्याच्यामुळे आपली फुलधारणा कमी होते. आणि आपल्या याच्यावर जे फंगीसाईड म्हणजे जे कीड गीत असेल ते जर नसली तर आपल्या खूप प्रमाणात बार येतो आपल्या संत्र्याच्या झाडांना, आणि बार आपल्या फुल फ्लावरिंगसाठी डबल तर वापरावेच. डबल जे आहे टॉनिक ते याच्यामध्ये बार गळत नाही, आणि हे जर कीटकनाशक फंगीसाईड हे जर यूज केलं आपण तेव्हा बार गळायचा चान्सेस कमी असतो, आणि लहान जेव्हा संत्र पकडतो तर तेव्हाही लहान संत्र गळ कमी होतो. त्यानंतर आपण कोणत्या फवाऱ्या मारू हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूच. कधी कधी आपल्याला समजत नाही की तळण पूर्ण बसलेली आहे आपल्या झाड बगीचाला की कोणाला माहीत नसते. जेव्हा आपल्या बगीच्यात 50% पाण्याची गळ झाली किंवा आपले पानं खालच्या बाजूला वाकणे चालू झाले तेव्हा समजून जातं का आपल्या झाडाला किंवा बगीचाला तळण पूर्ण प्रमाणे झालेली आहे असं समजून जायचं. व्हिडिओविषयी काही सुझाव असेल तर कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक नाही केला तरी चालेल, पण सबस्क्राईब जरूर करा, आणि तुम्ही लाईक आणि शेअर तर करणारच.